नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। पिकास पाणी देण्यास गेलेल्या महिलेला विजेचा शॉक बसल्याने मृत्यू। ट्रेलरची स्कूटीला पाठीमागून धडक, एक महिला ठार, दुसरी महिला जखमी। तलावाचे पाणी शेवटच्या शेतकऱ्याला मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा, जलसंपदा मंत्री जयंत पाटील। पितापूर येथे 8.68 कोटी दोड, कोल्हापूर पद्धती बंधारे मंजूर, आमदार सचिन कल्याण शेट्टी। घर जागा खरेदी देतो म्हणून 4 लाखांची फसवणूक। आणि नुपूर शर्मा व नवीन कुमार जिंदाल यांचे निषेधार्थ, मोहळ मध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य मोर्चा। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मंगळवेढा शहराजवळ पिकास पाणी देण्यास गेलेल्या एका 50 वर्षीय महिलेचा कृषी पंप चालू करताना पेटीचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली असून, हिराबाई रामचंद्र गवळी असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे। दरम्यान मागील 2 दिवसापूर्वी मरोडे येथील बांधकामाला पाणी मारताना करंट लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याने 2 दिवसात तालुक्यात मृत्यूच्या 2 घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील खबर देणारे धनाजी गवळी यांची आई हिराबाई रामचंद्र गवळी ही दिनांक 10 जून रोजी दुपारी 1 वाजता मंगळवेढा शहराजवळील सप्तशृंगी नगर येथे असलेल्या शेतात वांगी व टोमॅटो पिकाला पाणी देण्याकरिता गेली होती। बोअरची मोटार चालू करण्यासाठी स्टार्टर जवळ गेले व पेटीचा दरवाजा उघडत असताना पेटीचा करंट लागून मयत झाली। यावेळी खबर देण्याकरिता पत्नी शुभांगीने ही घटना पाहून आरडाओरडा केल्यानंतर शेजारचे लोक पळत आले। त्यांनी पाहिले असता हिराबाई मयत झाल्याचे दिसून आल्याचे दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे। या घटनेची पोलिसात नोंद केली आहे। सोलापूर पुणे महामार्गावर यावली जवळ स्कूटीला पाठीमागून ट्रेलरने जोराची धडक दिल्याने एक महिला ठार झाली तर एक जखमी झाल्याची घटना 5 वाजण्याच्या सुमारास घडली। मयत महिलेचे नाव सविता पोपट चव्हाण असून त्याचे माहेरचे आरणकडे निघाल्या होत्या। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविता पोपट चव्हाण वय 37 व हर्षदा पोपट चव्हाण वय 18 या दोघी आपल्या स्कूटी क्रमांक MH13DG0439 यावरून सोलापूर मोहळ मार्गे अरणकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावर यावली गावाजवळील वाकडे वस्तीजवळ ट्रेलर क्रमांक MH46BU6096 हा पुण्याच्या दिशेने निघाला। त्याने त्यांच्या स्कूटीला पाठीमागून जोराची धडक दिली। यात सविता पोपट चव्हाण राहणार सोलापूर त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचे चेंदामेंदा होऊन त्या जागीच मयत झाल्या। तर त्यांची मुलगी हर्षदा पोपट चव्हाण वय 18 राहणार सोलापूर ही गंभीर जखमी झाली आहे। याबाबत चालक दत्तात्रय भगवान वैद्य राहणार भालगाव तालुका बार्शी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत। तलावातील साठवण क्षमता वाढवण्याबरोबरच तलावावरील असलेल्या लहान बंधाऱ्याचे पाणी शेवटपर्यंतच्या शेतकऱ्याला कसे मिळेल यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत। माळशिरस तालुक्यातील कोळेगाव सुळेवाडी गारवाड येथील तलावाची पाहणी श्री पाटील यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते। नामदार पाटील म्हणाले, माळशिरस तालुक्यातील 20 ते 22 गावे दुष्काळी पट्ट्यातील असून ती गावे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने त्या गावांना शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी उपलब्धता व्हावी यासाठी तलावात अतिरिक्त पाणी आणण्याचे नियोजन करून निरा उजव्या कालव्याच्या पाण्याची उपलब्धता पाहून ते पाणी आणता येईल का याबाबत अभ्यास करून आवश्यक तो निर्णय घेण्यात येईल। अक्कलकोट तालुक्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी पितापूर येथे 8.68 कोटी रुपये खर्चाचे 2 कोल्हापूर पद्धती बंधारे मंजूर झाल्याची माहिती अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली आहे। महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या वतीने 0 ते 100 हेक्टर प्रयत्नाच्या सिंचन क्षमतेची कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची निर्मिती प्रस्तावित होती। त्यानंतर या 2 बंधाऱ्याची निर्मितीस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे।
यातील पितापूर एक येथील बंधारा साठवण क्षमता 250.51 सहस्त्र घन मीटर एवढा असून त्याचा खर्च 3,59,91,213 रुपये असून अनुषंगिक खर्च 29,72,778 रुपये इतका असून एकूण खर्च हा 3,89,63,991 रुपये एवढा आहे। त्याची सिंचन क्षमता ही 90 हेक्टर एवढी असणार आहे। त्याचप्रमाणे पितापूर 2 येथील बंधारा साठवण क्षमता 296.73 सहस्त्र घन मीटर एवढा असून त्याचा खर्च 4,42,13,087 रुपये असून अनुषंगिक खर्च 36,49,750 रुपये इतका आहे। एकूण खर्च हा 4,78,62,338 रुपये एवढा आहे। त्याची सिंचन क्षमता ही 62.9 हेक्टर एवढी असणार आहे। या पितापूर येथील दोन्ही बंदरांचा एकूण 8,68,00,000 रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे। पितापूर हे गाव कुरनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील गाव आहे। दरवर्षी तुळजापूर भागात मोठा पाऊस होतो आणि हरणा नदीला पूर येत असतो। त्यामुळे ग्रामस्थ बांधवांना वाडी वस्तीवर जाणे आणि इतर महत्त्वाच्या कामासाठी पुराचे पाणी हा अडथळा ठरत होता। या गावातील व भागातील ग्रामस्थांची सतत ही गैरसोय दूर करण्याची मागणी होत होती। अखेर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी लक्ष घालून पाठपुरावा केला आणि त्याला आता यश आले आहे। प्रशासकीय मंजुरीने हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून पूर्ण झाल्यास हा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे। घर जागा खरेदी देतो म्हणून इशारा घेतलेले 4,00,000 रुपये परत न देता फसवणूक केल्याचे उघड झाले। अनिरुद्ध ज्ञानेश्वर निरगुडे बालाजी मंदिर असे आरोपीचे नाव आहे। त्यांनी दाजीपेटीतील बालाजी मंदिरासमोरील त्यांच्या आजोबाच्या मालकीची सिटी सर्वे नंबर 10-429 यामधील 32-33 चौरस फूट इतकी जागा खरेदी देतो असे सांगून जिल्हा न्यायालयासमोरील राजगोपाल एस विडप यांच्या कार्यालयात व्यवहार करीत 1 महिन्याच्या आत खरेदी खत तयार करून देतो असे सांगून 4,00,000 रुपये घेतले, परंतु जागा खरेदी दिली नाही। इशारा घेतलेले पैसेही न देता फसवणूक केल्याची फिर्याद प्रदीप कुमार ज्ञानेश्वर घोंगडे वय 37 एकतानगर यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिली आहे। याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत। नुपूर शर्मा व नवीन कुमार जिंदाल यांनी देशात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व त्यांना अटक करावी या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। नुपूर शर्मा व नवीन कुमार जिंदाल यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द वापरून पूर्ण भारत देशातील मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्या। देशभरात त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मोर्चे निघाले। मोहोळ तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी मेहबूब सुबाणी दर्गा ते मोहोळ तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून या प्रश्नाकडून लक्ष त्यांनी वेधले। या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीनेही पाठिंबा दिला। या मोर्चात मोहोळ तहसील कार्यालयापर्यंत आल्यानंतर मोर्चाला मुस्लिम समाजाच्या वतीने शांततेचे आवाहन जनाब नजीर शेख यांनी केले। भीम प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट विनोद कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन देण्यात आले। मोर्चा संपूर्ण माघारी जाताना तरुणांनी प्रतिकारात्मक पुतळा आणला होता। त्या पुतळ्याला जोडे मारत असताना तो पुतळा पोलिसांनी ताब्यात घेतला। पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। या मोर्चात अनेक बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झालेले होते। हे होता आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।